बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नलिनी पहिल्यांदाच संग्रहालय बघायला जाणार असल्यामुळे उत्साहात होती संग्रहालय म्हणजेच म्युझियम शिवाय मित्रमैत्रिणीसोबत असल्यामुळे ती या सहलीकरता खूप आतूर झालेली होती तिथे बघण्याजोग्या कितीतरी सुंदर गोष्टी होत्या संग्रहालयात पूर्ण दिवस घालवल्यानंतर आपल्या धाकट्या भावासाठी म्हणजे वेदसाठी नलिनी तिथून कोणती विशेष गोष्ट घेऊन जाते हे या छानशा गोष्टीत ऐकूया गोष्टीचं नाव आहे संग्रहालयातला एक दिवस ओरिजिनल स्टोरी अ डे ॲट द म्युझियम बाय प्रथम बुक्स गोष्ट लिहिली आहे अनु चौधरी सोराबजी चित्रांकन अन्वर चित्रकार मराठीत अनुवाद वर्षा गजेंद्र गडकर गोष्टीचं वाचन असावरी दोषी गोष्टीच्या शेवटी बालमित्रांसाठी एक प्रश्न नक्की असेल नलिनी खूप उत्साहात होती मित्रमैत्रिणींसोबत ती सहलीला जाणार होती ना या सहलीत तिच्या गावापासून दूर असलेल्या शहरातल्या एका संग्रहालयाला ते भेट देणार होते माझ्यासाठी गंमत आणायला विसरू नको नलिनी बसमध्ये बसायला धावली तेव्हा तिचा छोटा भाऊ वेद आठवण करत म्हणाला गाव ओलांडत बस निघाली रंगीबेरंगी घरं गजबजलेला बाजार उसाचं गुऱ्हाळ पूल आणि हमरस्ते मागे टाकत बस अखेर एका मोठ्या शहरात पोचली रस्त्यांवर चारचाकी गाड्या चालवणारे रिक्षावाले हातगाड्या ओढणारे डबेवाले मोठ्या बस लहान टॅक्सी अशी वाहनं दिसत होती शेवटी बस संग्रहालयापाशी पोहोचली नलिनी आणि तिचे मित्रमैत्रिणी ती भव्य आणि सुंदर इमारत नवलाने बघतच राहिले इमारतीला अनेक मनोरे होते घुमट होते घंटेच्या आकाराच्या खिडक्या होत्या कमानी होत्या आणि वक्राकार दरवाजे होते या खिडक्यांमधून डोकवायला वेदला आवडेल नलिनीच्या मनात आलं नलिनी आणि तिच्या मित्रमंडळींनी संग्रहालयात प्रवेश केला तिथे बघायला कितीतरी जुन्या आणि रोचक गोष्टी होत्या काचेची भांडी शस्त्र वेगवेगळ्या मूर्त्या वेगवेगळी खेळांची दालनं पहिल्या दालनात मोठ्ठाली काचेची कपाटं होती त्यात कपडेच कपडे होते साड्या लेहेंगे धोती त्यातले काही कपडे आरसा काम केलेले सोनेरी चंदेरी चमचमते होते वेदलाही पगडी घालून बघायला आवडली असती नलिनीच्या मनात आलं आश्चर्य आणि आनंद या दोन्हींमुळे शेजारच्या दालनात मुलांचा आरडाओरडा चालला होता तिच्या मित्रमंडळींना काय बरं दिसलं होतं तिथे अनेक प्रकारची शस्त्रं ठेवलेली होती बाण तलवारी गदा काहींना तीक्ष्ण टोकं होती तर काही शस्त्र धारदार होती ती फार भीतीदायक होती कदाचित नलिनीच्या मनात आलं वेदला हे दालन आवडणार नाही किती त्या लढाया नलिनी आपल्या मैत्रिणींबरोबर शेजारच्या दालनात पळाली या दालनात निरनिराळे खेळ मांडलेले होते शेकडो वर्ष जुने खेळ पचीसी पलंगुली गंजीफाचे पत्ते नलिनीने आजपर्यंत कधीच या खेळांची नावं ऐकली नव्हती वेदला हे खेळ शिकायला आणि त्यात मला हरवायला नक्की आवडेल नलिनीच्या मनात आलं नलिनी आता दमली होती संग्रहालयात बघायला अजूनही काही दाल नव्हती पण दिवस संपला होता अरे च्या अजून वेदसाठीची गंमत तर तिने घेतलीच नव्हती मला वाटतं नलिनीच्या मनात आलं मी वेदसाठी या संग्रहालयाचं तिकीटच काढते आम्ही दोघं परत येऊ शकू इथे पुस्तकाच्या चित्रांमागची कथा काय आहे या पुस्तकातली चित्रं कालीघाट पटुआ शैलीमध्ये काढलेली आहेत पूर्वी पश्चिम बंगालमध्ये पटुआ किंवा ग्रामकलाकारांच्या वसाहती होत्या हे कलाकार पौराणिक साहित्यावर आधारित चित्रांची मालिका कापडाच्या लांब लचक पट्ट्यावर काढायचे हे पट्टे गुंडाळून ठेवले जायचे पटुआ गावोगावी फिरून या गुंडाळ्या उलगडून चित्र दाखवायचे आणि त्यातली कथा गाण्यातून सांगायचे एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ब्रिटिशांनी भारतीय कलाकारांना युरोपियन शैलीचं प्रशिक्षण दिलं पश्चिम बंगालमधल्या पटुवांनी हे प्रशिक्षण घेऊन कालीघाट पट कलाशाळा सुरू केली पुराणकथांखेरीज पटुआ चित्रकारांनी दुष्काळ पूर निवडणुका तापमान वाढ आणि अगदी अलीकडची कोविडची महामारी असे विषयही आपल्या चित्रांमध्ये हाताळले आहेत वेळ आहे आजच्या प्रश्नाची म्हणजे तुम्ही कसलं म्युझियम पाहिलं आहे याबद्दल मला नक्की तुम्ही ईमेल करून कळवा ईमेल आय डी कॉन्टॅक्ट डॉट बुक्स दॅट स्पीक ॲट जीमेल डॉट कॉम आणि अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या चॅनलला जरूर भेट द्या यूट्यूबवर आणि वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट बुक्स दॅट स्पीक डॉट कॉम भेटूया पुढच्या गोष्टीत बाय बाय धन्यवाद